साहेब कमाला काय काय लोकांची आपल्याला 28 वर्षाचा हिशोब मागायचे, त्यांना जरा 45 वर्षाचा हिशोब मागा किंवा थोडा तरी मागा. काय केलं पंचायत जिल्हा दरिद्र जिल्ह्याच्या यादीत 3 नंबर लागले. तर आम्ही काय मंत्री बी नव्हतो, मी साधा खासदार, ती साधा आमदार, काय जाणार भैया. तर माझ्या मला वाटतं आम्ही जर 6 महिने ध्यान मुक्ती करू शकत असू तर मला वाटतं ज्या लोकांनी 45 वर्ष जिल्ह्यात मंत्री म्हणून काम केलं तीच माणसं म्हणजे आता विकास कसा करायचा ते शिकलो. आणि आजीदादा फार त्रास दिले म्हणून रात्रीतून भाजपमध्ये गेली साहेब, रात्रीतून भाजपमध्ये गेली. आता तीच माणसं त्यांच्याच कुटुंबातला एक सदस्य आता दिवसात आजीदादाच्या त्रास देणाऱ्या राष्ट्रवादीत जाऊन आता इथं येऊन निवडणूक लढवून पाहत असल तर माझं त्यांना एक सांगणं आहे की बाकीचं जे कुटुंबातला एक सदस्य आहे त्याला जर शिंदे गटात पाठवलं तर मला वाटतं त्यांची माहितीची व्याख्या पूर्ण होईल. आणि आपल्या गेलंय का चांगलं चांगलं चांगलं. आणि साहेब आधी फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला 17 दिवसाची पाळी होती, आता मात्र अख्ख्या माहितीला मला वाटतं आता 17 दिवसाचा कार्यक्रम जाहीरपणे त्या ठिकाणी केलेला आहे. खरंच आता त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला माझं जाहीर आव्हान आहे, बाबांनो ज्यांच्या विरुद्ध संघर्ष केला, ज्यांच्यासाठी तुम्ही जेलमध्ये गेला, त्या भारतीय जनता पार्टीची सत्ता कधी येईल का नाही हे तुम्हाला माहित नसताना सुद्धा त्या पक्षाशी प्रामाणिक राहून तुम्ही काम केलं, त्या सामान्य कार्यकर्त्याला, निष्ठावंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला माझं आव्हान आहे की अशा पद्धतीनं उपट सुंभ आणून जर त्या ठिकाणी तुमच्या खांद्यावर टाकले जात असतील तर त्यांना खांद्यावर बसवायचं का पायात येऊन तुरवायचं याचा निर्णय सुद्धा येणाऱ्या 7 तारखेला निष्ठावंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला सुद्धा करणं आवश्यक आहे.